सावित्रीबाई रुग्णालय प्रश्नी आपचे व्हीलचेअर आंदोलन। रुग्णांची हेळसांड न थांबल्यास आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळी ठोकणार संदीप देसाई यांचे आवाहन। सर्वसामान्यांची आधारवड असलेल्या महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात होणाऱ्या गैरसोयीमुळे रुग्णांची हेळसांड होत आहे। गेल्या 6 महिन्यांपासून भूलतज्ञ डॉक्टरांना मानधन दिले नसल्याने त्यांनी काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे। अशामुळे रुग्णालयाचा सर्जिकल विभाग गेल्या महिनाभरापासून बंद आहे। रुग्णालयाच्या भोंगळ कारभारा विरोधात आम आदमी पार्टीने व्हीलचेअर आंदोलन करून गंभीर होत चाललेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधले। रुग्णालयात दुपारी 1 नंतर डॉक्टर उपलब्ध नसणे, संध्याकाळची ओपीडी उपलब्ध नसणे, रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगणे, रिक्त पदांमुळे कामकाज बंद पडण्याची वेळ आल्याने नागरिकांना त्याचा प्रत्यय येत आहे। तसेच नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। या विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने व्हीलचेअर आंदोलन करून या प्रश्नांना वाचा फोडण्यात आली असल्याचे आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले। महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराकडे येत्या 2 दिवसात प्रलंबित प्रश्न न सोडवल्यास आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देखील देसाई यांनी यावेळी दिला। यावेळी आम आदमी पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। गेले काही महिन्यापासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत असणारा सावित्रीबाई फुले हॉस्पिटल अतिशय खराब स्थितीमध्ये चालला आहे आणि एक एक महिना रुग्णांना ऑपरेशनसाठी थांबावं लागतंय। परिस्थिती अशी आहे की एखादा पेशंट इथं आला तर त्याला सांगितलं जातं आहे आमच्या इथे उपचार होत नाही, तू प्रायव्हेटमध्ये जा। अशा पद्धतीनं आपली जबाबदारी झटकायचा जो काय प्रयत्न होतो आहे या प्रयत्नाला हनून पाडण्यासाठी आज आम्ही इथं आंदोलन करत आहोत। साधारणपणे पूर्ण वेळ डॉक्टर असला पाहिजे, ओपीडी संध्याकाळची सुरू असली पाहिजे, शस्त्रक्रिया विभाग जो आहे तो पूर्ण क्षमतेनं चालायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने आज महापालिकेला आम्हाला दाखवून द्यायचं आहे की आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली, याचं प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आम्ही महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था व्हीलचेअरवर कशा पद्धतीचं आहे याचं एक प्रतिकात्मक आंदोलन घेतलं। या आंदोलनाच्या माध्यमातून मला महापालिकेला इशारा द्यायचा आहे, येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये ही व्यवस्था पूर्ववत जर काम करायला तुम्ही सक्षम झाला नाही, तुम्ही तयार झाला नाही, तर आम्ही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला टाळं ठोकू असा इशारा देतो आणि हा इशारा महापालिका गांभीर्यानं घेईल अशी आशा करतो। जय हिंद। चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।